श्री माऊली एके वेळी आपल्या भक्तांसमवेत प्रवास करीत असताना पंढरपूर येथे एका धर्मशाळेत काही वेळ विश्रांती करिता थांबले, तेव्हा सर्व गुरुबंधू हे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले, परंतु गोविंदराव नावाचे एक निष्ठावंत भक्त श्री माऊलीस सोडून गेले नाहीत. श्री माऊली आणि ते भक्त दोघेच त्या धर्मशाळेत थांबले असता त्या सद्भक्तास श्री माऊलींनी प्रत्यक्ष श्री विठ्ठलाच्या स्वरूपात दर्शन दिले. इतरांना मंदिरात जाऊनही मूर्ती दर्शनही घडले नाही, गुरु साक्षात परमब्रह्म याची प्रचिती त्या भक्तास आली. एके दिवशी श्री माऊली निर्जन रानामध्ये एकांतात साधना करीत असता एका गुराख्याने पाहिले. श्री माऊलींची वाढती कीर्ती, महिमा, त्यांचे जनप्रियत्व, त्यांच्याकडे येणारा आणि त्यांना मानणारा लोकांचा मोठा समुदाय, हे सर्व पाहून समवयस्क असणाऱ्या त्या गुराख्याच्या मनामध्ये असूया आणि द्वेष निर्माण झाला. श्री माऊली खरोखरच ध्यानाला बसले आहेत की सोंग करीत आहेत हे पाहण्यासाठी त्याने श्री माऊलींवरती काठीचा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा श्री माऊलींचे आसन जमिनीपासून बरेच उंच झाले, हे पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्याने पुन्हा एकदा आपल्या जवळील काठी श्री माऊलींच्या आसनाखालून फिरवून पाहिली. मग त्याला खात्री झाली, या प्रसंगातून श्री माऊली कुणी सामान्य व्यक्ती नसून ईश्वरी अवतार आहेत याची त्यास जाणीव झाली आणि तो श्री माऊलींच्या चरणी नतमस्तक झाला. श्री माऊली एकदा इंचगिरी मुक्कामी असताना गुडगेरी अर्थात कर्नाटक येथील परशुराम कलाल हे कुटुंबियांसह दर्शनाला आले. आपल्या भावाच्या पत्नीस नुकताच मुलगा झाला होता, त्यालाही श्री माऊलींच्या चरणी घालावं असा दुहेरी हेतू होता. संसारी माणूस प्रपंचाचा ध्यास कसा सोडील हे साधूनच ते परमार्थ करतात. प्रवासातील दगदगीने त्या मुलाची प्रकृती बिघडली, तो अत्यवस्थ झाला, त्याला मृत्यूने गाठले. श्री माऊली या समयी समाधी अवस्थेत होते. लोकांनी मुलास श्री माऊलींच्या मांडीवर ठेवून जय जयकार केला. परशुराम श्री माऊलींच्या पुढे हात जोडून उभे होते. श्री माऊली भानावर येताच हे सारे त्यांच्या लक्षात आले. अरे माझ्या प्रभूच्या मातीत असे घडणार नाही, काळजी करू नका, असे म्हणून त्यांनी गिरीधर प्रभूंना हाकारून त्या मुलाच्या शरीरावरून हात फिरविला. ते मूल उठले, आनंद झाला, माझ्या गिरीधर प्रभूंची ही कृपा, असे म्हणून श्री माऊलींनी मोठेपणा आपल्याकडे घेतला नाही. अशी निरश्चितता साधूंनाच लाभते. शेलगाव तालुका बार्शी येथील माऊली भक्त बळी नलवडे यांच्या घरी श्री माऊली सप्ताहासाठी मुक्कामी होते. सप्ताह चालू असताना अचानक नलवडे यांचा मधुकर नावाचा नातू अत्यंत आजारी पडला आणि त्याची प्राणज्योत मालवली. पण सप्ताहामध्ये दुःख निर्माण होईल म्हणून ही गोष्ट त्या परिवाराने कोणालाही सांगितली नाही. परंतु अंतर्ज्ञानी असलेल्या श्री माऊलींनी मधुकर कोठे आहे असे विचारले असता त्या परिवाराने झालेली घटना सांगितली आणि त्या बालकाचे शव श्री माऊली समोर आणून ठेवले. आणि काय आश्चर्य, श्री माऊलींनी बाळ मधू उठ असे म्हणताच ते बालक उठून फिरू लागले. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना आणावया. मळेगाव तालुका बार्शी येथे जैनुद्दीन नावाचा एक व्यक्ती होता. एके दिवशी सप्ताहातील जागरामध्ये त्याने महारोग्याची हुबेहूब नक्कल केली, सर्वांची करमणूक केली, पण त्यामुळे श्री माऊलींचे मन व्यथित झाले. त्यांना वाटले प्रारब्धवशात प्राप्त झालेल्या या रोग्यांना दिलासा द्यावयाच्या ऐवजी त्यांची अशी थट्टा करणे बरे नव्हे. दुर्दैववशात जैनुद्दीनच लुळापांगळा झाला. जे सोंग वठवलं तेच अंगी दाटलं, अनेक उपाय केले पण गुण नाही. सुलेमानसह जैनुद्दीन पानगावी असलेल्या एका सत्पुरुषाकडे निघाले. रस्त्यात एक सारदर नयनी साधू भेटला. त्याने सांगितले, अरे कुठे जाता, तुमच्या गावी येणाऱ्या संत पुरुषाचं शरण जा. जैनुद्दीन परतला, एका सप्ताहात अशी रात्री दिंडी चालली होती, माऊलीही दिंडी समवेत होते. जैनुद्दीनने श्री माऊलींचे दर्शन घेतले. तो ढसा ढसा रडू लागला. माऊली मला यातून सोडवा, असा तो करुणार्थतेने बोलला. अरे बाळ,
देवाचं नाव घेऊन नाच या दिंडीत. जेनोदिन म्हणाला, देवा मी विकलांग, कसं नाचावं? नाच तसाच. असा श्री माऊलींचा कृपा उद्गार निघाला. श्री माऊलींनी पुन्हा त्याला दटावले, अरे नाच ना. श्रद्धायुक्त अंतःकरणाने त्याने उभे राहण्याचा प्रयत्न केला. उभा राहून नाचू लागला. ज्ञानोबा तुकारामाचा गजर करू लागला. त्याने श्री माऊलींचा जय जयकार केला. हळूहळू तो बरा झाला. ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जोरू दी, तोची साधू ओळखावा, देवतेथेची जाणावा, याची साऱ्या गावकऱ्यांना प्रचिती आली. या घटनेमुळे श्री माऊलींच्या चरणाकडे येणाऱ्यांची रिघ संपेना. श्री सातारकर परिवार, अनंत फिसके, कृष्णा माळी, बलभीम थोरात, निवृत्ती बुद्रुक, सदाशिव बुद्रुक, निवृत्ती आलाट, नागनाथ गडसिंग गुरुजी, बब्रुवाहन गाडे, लक्ष्मण गडसिंग, विश्वनाथ सुतकर, माणिक कोळी, फुलन आणि सुलेमान शेख, सरस्वती थोरात, त्रिवेणी फिसके, पार्वती गाडे, कलावती फिसके, तुळसाबाई गडसिंग, लक्ष्मी माळी, लक्ष्मी सलगर, रुक्मिणी माळी, धाकटी रुक्मिणी माळी, ज्ञानदेव माळी, काशीबाई माळी, रामचंद्र आणि लक्ष्मण माळी, शंकर माळी, प्रल्हाद थोरात, दगडू थोरात, दशरथ थोरात, सोपान माळी, पार्वती देवकते, गोविंद बाबर इत्यादी मंडळी माऊलींच्या चरणी लागले.